मित्रांनो तुमचा घसा दुखत आहे घशाला संसर्ग झालेला आहे दात किडलेले आहेत दात दुखी आहे अशा अनेक इतर समस्यांसाठी ही जी तुरटी आहे घरगुती सहज उपलब्ध होते या तुरटीचा घरगुती उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासोबतच हळदीसोबत काही सोपे घरगुती उपाय तुरटी बरोबर करता येतात ते देखील कृतीसह मी तुम्हाला आज दाखवणार ते आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो आपण बघतो की तुरटी ही सहज बाजारामध्ये उपलब्ध होते सलूनच्या दुकानामध्ये तुम्ही पाहिलेलं असेल त्याचबरोबर पाणी स्वच्छ करण्यासाठी ही तुरटी अगदी पुरातन काळापासून वापरली जाते हे आपल्याला आप माहिती आहे मित्रांनो तुरटीला इंग्रजीमध्ये एलम असं म्हणतात हिंदीमध्ये फिटकरी असं म्हणतात तरीचं शास्त्रीय नाव पोटॅशियम अॅल्युमिनियम सल्फेट असं आहे आणि ही तुरटी अनेक गुणांनी समृद्ध असते अँटी बॅक्टेरियल हिचं तत्व अनेक व्याधींमध्ये वापरलं जातं मित्रांनो अनेक जणांचे कमी वयामध्ये दात किडलेले आपण बघतो किंवा लहान मुलांचे दात चॉकलेट्समुळे किटतात या दातामध्ये अन्नकण चिकटलेले असतील आणि ते जर काढले गेले नाही तर तुमचा दात किडतो मग त्या ठिकाणी वेदना होतात अशा वेळेस जर दातातील कीड आपल्याला काढायची असेल तर ही तुरटी अत्यंत फायदेशीर आहे मित्रांनो साधा सोपा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्याला घ्यायचं कोमट पाणी तुम्ही एक ग्लास किंवा अर्धा ग्लास कोमट पाणी घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी तुरटी जी आहे बारीक करायची आणि ही मिक्स करायची आहे मिक्स केल्यानंतर पूर्ण विरगळेल याची काळजी घ्यायची आणि त्याच्यानंतर या कोमट पाण्याने तुम्ही गुळण्या केल्या तर तुमची दात दुखी किंवा दार जी दुखत असेल ती पूर्णपणे थांबते इतका प्रभावी हा उपाय आहे मित्रांनो हाच सेम उपाय आपण घसादुखीमध्ये करू शकतो बघा हवामान वातावरण बदलामुळे अनेक वेळा आपल्याला घसा संसर्ग होतो त्या ठिकाणी बॅक्टेरियामुळे खूप सारा त्रास होतो अशा वेळेस आपण मिठाच्या कोमट पाण्याने गोळण्या करतोच परंतु त्याच्यापेक्षा अतिशय श्रेष्ठ म्हणजे तुरटी जी आहे तुरटी अशा प्रकारे कोमट पाण्यात टाकायची आणि याने जर तुम्ही गोळण्या केल्या अगदी चार चार तासाने करा दोन दिवसामध्ये तुमच्या कसल्याही प्रकारची घसादुखी आहे ती बरी होते इतका इफेक्टिव्ह हा तुरटीचा फायदा होतो मित्रांनो मित्रांनो अजून महत्वाचा तुरटीचा जर उपाय आपण बघितला तर रक्तस्राव थांबवण्यासाठी अनेक वेळा हे तुरटी वापरली जाते आपण बघतो मित्रांनो दाढी करताना जर तुमचा एखादा कट गेला तर तिथे आपण तुरटी फिरवतो याचं कारण असं की रक्तस्राव थांबवण्यासाठी तुरटी अत्यंत महत्वाची आहे बघा जर तुम्हाला टॉन्सिन्स आलेले असतील किंवा टॉन्सिनचा त्रास असेल तर त्याच्यामध्ये देखील हे जे काही मी तुम्हाला पाणी दाखवले याच्या गुळण्या केल्या तर त्याने देखील अत्यंत चांगला फरक पडत असतो मित्रांनो चेहऱ्यावर अनेक जणांच्या पिंपल्स असतात पिंपल्समुळे चेहरा तुमचा विद्रुप दिसतो आणि कोणालाही पिंपल्स आलेले आवडत नाही मग या तुरुटीमध्ये असणारा ऍस्ट्रिजंट या गुणामुळे पिंपल्स तुमचे जातात त्यासाठी तुम्हाला काय करायचंय समप्रमाणात तुरटी घ्या समप्रमाणात हळद घ्या दोन्हीची पेस्ट बनवा आणि ज्या ठिकाणी पिंपल्स आले असतील त्या ठिकाणी तुम्ही लावायचं आहे रात्री झोपताना लावा सलग एकवीस दिवस जर हा उपाय केला तर पिंपल्स देखील तुमचे निघून जातात इतका प्रभावी हा उपाय आहे अशा प्रकारे तुरटीचे अनेक सारे उपयोग आपण करू शकतो दात दुखीमध्ये अजून तुम्हाला मी सांगेल की काय करायचं तुरटी घ्यायची हळद घ्यायची दोन्ही मिक्स करायचं आणि कापसाच्या बोळ्यामध्ये टाकून हा कापसाचा बोळा समजा तुमच्या दाताखाली जर तुम्ही धरला तर त्या ठिकाणची कीड देखील मरून जाते आणि तुम्हाला याचा चांगला फायदा होत असतो अशा प्रकारे तुरटीचे हे सगळे फायदे आपण करून घेतले पाहिजेत अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मर...